विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज कशी करायची हे शिकणार आहोत. रमाकडे एक ठोकळा आहे, यशकडे देखील एक ठोकळा आहे. दोन्ही जर ठोकळे एकत्र केले तर दोघांचे मिळून दोन ठोकळे झाले. विद्यार्थी मित्रांनो, दोन संख्या मिळवण्यासाठी म्हणजेच त्यांची बेरीज करण्यासाठी हे चिन्ह वापरतात. ते अधिक असे वाचतात. हे चिन्ह बरोबरी दाखवते. त्याचे वाचन बरोबर असे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बेरीज करूया. दोन फुगे अधिक एक फुगा बरोबर एकूण तीन फुगे. आता हे पुढील उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे. एका बाजूला काही स्ट्रॉबेरी आणि दुसऱ्या बाजूला देखील काही स्ट्रॉबेरी आहेत. त्या तुम्ही मोजायच्या आणि रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या लिहायच्या आणि त्यांची बेरीज करून चौकटीत संख्या लिहायची.